नमस्ते मी वैशाली मोर अबाऊट हेल्थमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण दैनंदिन जीवनात जगत असताना आपल्या आरोग्याला खूप महत्त्व देत असतो यामध्ये काय करतो नेहमीच आपण आपल्या आरोग्याला पचेल या पौष्टिक गोष्टी आपण खाण्याचा प्रयत्न करतो पचेल असं तर काही वेळेस आपण आवर्जून बाजारातून खाण्यासाठी काही फळे विकत आणतो मात्र बऱ्याच वेळेला माहीतच नसतं की या फळांचा आपल्या शरीराला नेमका कशा पद्धतीने फायदा होत असतो आज आपण याच फळातील अगदी सरासपणे सर्वत्र वापरलं जाणारं फळ म्हणजे पेरू या फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत पेरू काय होतं आपल्या आरोग्याला नेमकं कशाप्रकारे फायदे देत असतं याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत पेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नसतं त्यामुळे पेरूप्रमाणेच पेरूचं झाडही उपयोगी आहे पेरूच्या दोन जाती आहेत त्यामध्ये त्या, त्या जातीमध्ये पहिला पांढरा तर दुसरा जातीमध्ये गुलाबी गर असतो दोन्हीही चवीला गोड असतात आणि थोडंसं तुरट असतात अनेक पक्षी पेरू आवडीने खातात आवळ्याच्या खालोखाल भरपूर प्रमाणात क जीवनसत्व देणारं फळ म्हणून पेरू ओळखला जातो जे लोक रोज पेरू खात असतात ना त्यांना लोहाची कमी कधीच दिसून येत नसते पेरू सात्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक आहे त्यामुळे पेरू खाल्ल्याने बुद्धीचा विकास होतो मानसिक थकवा दूर जातो ऊर्जा तयार होते दुपारी जेवणानंतर पेरू खाल्ल्याने फायदे मिळतात कारण पेरूतील जीवनसत्व क का काय करतं ग्लुकोज टॅनिन आम्ल या घटकामुळे जे आपण खाल्लेलं अन्न असतं ते सहजरित्या पचलं जातं पोटाच्या विकारासाठी पेरू गुणकारी आहे पेरू तंतुमय पदार्थ पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत हे सगळे घटक काय करतात एकत्र मिळून शरीरात अँटीऑक्सिडंट सारखं म्हणून काम करतात तर पेरूच्या सालीतही अँटीऑक्सिडंट सोबत इतर पौष्टिक घटकांचा समावेश आहे तो लहान मुले गर्भवती आणि अशक्त सुद्धा पेरू खाल्ला पाहिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर मजबूत बनतं गर्भवती महिलांना उलटी मळमळ असा त्रास होत असतो तर काय करायचं पेरूचा सरबत थोड्या थोड्या अंतराने पीत राहायचा तोंडाला चव येते आणि मळमळ दूर होते बदकोष्टेचा होती ना त्यासाठी काय करायचं सकाळच्या वेळी उपाशी पोटी पिकलेला पेरू खावा फायदा होतो पोटॅशियम आणि तंतू जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं पेरूमध्ये माहीत आहे का ऐंशी टक्के पाणी असतं त्यामुळे त्वचेतील ओलावा कायम ठिकून राहतो त्वचेतील आपल्या पेरूच्या रसामध्ये संत्र्यापेक्षाही चारपट जास्त प्रमाणात जीवनसत्व क असतं पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम काम करतं डोळ्या डोळ्यावरती आपली येणारी जी काळी वर्तुळे असतात ना उमटणारे चट्टे त्याच्यावर उपयुक्त पेरू आहे पेरू खावा पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्याने सुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते आपली त्वचा नितळ होऊन तेजस्वी दिसू लागते तो आयुर्वेदामध्ये से काय सांगितलेलं आहे नुसत्या पेरू खाल्ल्याने सुद्धा फायदे मिळतात तर स्त्रियामध्ये अंगावरचं दूध वाढवण्यासाठी पेरू उपयोगी आहे पुरुषामध्ये शुक्राणूची वाढ होते मेंदूची ताकद वाढते पेरूमुळे तहान कमी होते तहान लागते म्हणजे पोटातील जो कृमी असतात ना जंत ते नष्ट होतात आपलं हृदय सुधारतं उलटी येणं कमी होऊन काय होतं कफ कमी होतो डोकेदुखी थांबते नेहमी लोकांच्या तोंडाला चव येत नसेल ना तर पेरू खावा तसेच ताप किंवा फेफरे येण्यावर देखील पेरू गुणकारी काम करतं जुनाट सर्दीमुळे ज्यांचे नाक चोंदलेलं असतं ना कप पडत नसतो अशावेळी एक मोठा पेरू काय करायचा बिया काढून खायचा आणि वर पाणी प्यायचं तर दोन ते तीन दिवसात चोंदलेलं नाक असतं ना ते मोकळं होऊन जातं आणि कप पडून जातो सर्दीमुळे आराम मिळतो कोरडा खोकला असेल तर काय करायचं सकाळी लवकर उठून एक पेरू चावून चावून खायचा तीन ते चार दिवसात फरक पडतो पेरूच्या रसात मध मिसळून घेतलं की खोकला बी कमी होतो सर्दी खोकल्यासाठी विशेष उपयोगी आहे पेरू मधुमेहमुळे किंवा मूत्रदोषामुळे वारंवार तहान लागते कोरड पडते तर पेरूचे तुकडे काय करायचे काही वेळ पाण्यात घालून ठेवायचे आणि ते पाणी प्यायचं तहान कमी होते आणि कोरड बी कमी लागते पडते आपल्या गशाला तर थंड पेरू हा थंड प्रवृत्तीचा असल्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी करतो पेरू नियमित खाल्ल्याने हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं कारण लोह असतं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्याच्यामुळे हा प्रकार म्हणजे फायदा होतो थंडी चालू झाली की पेरू मोठ्या प्रमाणात बाजारात विकायला मिळतात आपण काय करतो दररोज आपले आरोग्य निरोगी राहावं म्हणून अनेक उपाय करत असतो यासाठी आपण फळं किंवा भाज्याचं सेवनही करत असतो तर आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतं असं आपण घेऊन येत असतो तर त्या दृष्टीनं पेरू हे फळ किती उपयोगी आहे हे मी तुम्हाला आज समजलं असेल तर वजनसुद्धा कमी होतं आणि एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर त्या महिलेने काय करावं दररोज पेरू खावा त्याने फायदा होतो त्याच्यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगलं राहतं ब्लड प्रेशर कंट्रोल राहतो पेरू हे कमी पैशात पुरेपूर पोषण देणारं फळ आहे पिकलेला पेरू हा आतड्यांचा आरोग्यासाठी चांगला असतो त्वचा आणि केसांची वाढ होते त्वचा बी चांगली राहते पिकलेल्या पेरूपेक्षा लक्षात ठेवा कच्च्या पेरूत विटॅमिन सी असते जास्त प्रमाणात असते पोट साफ होतं त्यांनी पेरू काळ्या मिठासोबत खाल्ला तर पचन बी छान होतं आणि पचन विकार बी दूर होतात तर पेरू आपल्याला किती फायदेशीर आहे आपलं आरोग्य वर्धक फायदे देणारं आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की शेअर करा बघत राहा आणि सबस्क्रायबर वाढवा धन्यवाद